बाबळेश्वर येथील 2,07,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नगरदक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार डॉ सुजय विखे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी टार्गेट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका करत कुणाचाही उदार आपण ठेवणार नाही, ते सर्वांना व्याजासह परत करण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी डॉ सुजय विखे पाटलांनी नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येऊ न देण्याचं ओपन चॅलेंज दिलं. सर्वसामान्य जनता जोपर्यंत आमच्या पाठीची आहे तोपर्यंत आम्हाला कुणाचीही भीती नाही. गोरगरिबांच्या आशीर्वादानं मी खासदार झालो. कैलासवासी बाळासाहेब विखे यांनी दक्षिणेत केलेल्या पूर्वीच्या कामांमुळे मी आज खासदार झालो आहे. दक्षिणसह उत्तरेतील प्रत्येक गरीब कुटुंबाला त्यांच्या हक्काचं घर देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी उपस्थित जनतेला यावेळी दिली. जे पापा यांनी केले, जे कुटुंब यांनी उद्ध्वस्त केले आणि यांच्या विरोधात जो लढा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी सुरू केला 30 वर्ष अगोदर, यांचं ओळख आणि यांची खरी ओळख जर कोणी केली असेल तर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी केली. हे कसे आहेत, यांना काय शेतकऱ्यांचं केलं, सुरुवात त्यांनी केली होती. आमचं डॉक्टर सुजय विखे पाटील करणार या जिल्ह्यामध्ये एकाही जागेवर या काँग्रेस राष्ट्रवादी जागेचा आमदार सुद्धा निवडून येऊ देणार नाही. ओपन चॅलेंज हे अहम मोठी नाही. पण आज या कालावधीमध्ये ज्यांनी ज्यांनी आज हे काम केले, काय काम आहे आता विधानसभा निवडणूक आहे 1 महिन्यानंतर, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीतरी समोर दिसतंय का तुम्हाला एक नाव, एखादा माणूस आपल्या समोर उभं राहायची हिंमत करू शकतो? अगोदर व्हायचं की निवडणूक जवळ आल्यानंतर शेवटचे 3 महिने राहिले, शेवटचे 6 महिने राहिले का लोक दाव्याला घ्यायचे, दावा लग्न उरस बाशे मुंजी वर्ष श्राद्ध कुठलाही कार्यक्रम सोडायचा नाही. आज आपल्या विकास कामाच्या गतीने विरोधक एवढे हातबल झाले की लोक दाव्याला घ्यायचे सुद्धा बंद झाले. करायलाच तयार नाही. त्यांना माहिती आहे की आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक कामं झालेली आहेत. हे कामं तुमच्या आशीर्वादाने केले. तुम्ही 30 वर्ष आमच्या कुटुंबावर विश्वास ठेवला. तुम्ही 30 वर्षापासून आम्हाला त्या ठिकाणी निवडून देतात. तुम्ही 30 वर्षापासून प्रत्येक संघर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्र आपल्याला प्रत्येक वेळेस पाडायला एक झाला होता तरी तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहिले. हे सगळे तुमचे उपकार आहेत की आम्ही आज या ठिकाणी हे पद भोगायचं स्वप्न पाहा. आणि म्हणून जोपर्यंत ही सर्वसामान्य जनता आपल्या पाठीमागे उभं राहणार आहे तोपर्यंत आपल्याला कोणाला घाबरायचं कारण नाही. आता या निवडणुकीला जात असताना समोर कोणी नाही आणि कशाला समोर मतदान टाकायचं मी तुम्हाला विचारतो. काय केलं समोरच्या माणसांनी, काय केलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी, जो कोणी असेल अजून त्यांना माणूस शोधायचा, अजून लग्नाला नव्हतं शोधायचं, मग त्याला हळद लागली मतदान मागायचा अधिकार नाही. तुम्हाला मतदान मागायचंय तुम्ही एखाद्या गरीबाचं कुपन काढून दाखवा. तुम्हाला मतदान मागायचंय एखाद्या गरीबाला स्वस्त धान्य दुकानामधून धान्य चालू करा. तुम्हाला मतदान मागायचंय तुम्ही डोल चालू करून दाखवा. हे काहीच कामं करेल तरी फक्त आणि फक्त विखे द्वेषापोटी जन्माला आलेले हे विरोधक आज यांची अवस्था अशी केलेली आहे. कारण की आपण कधी प्रशासनाचा दबाव आणला नाही, आपण कधी तहसील यंत्रणेचा वापर केला नाही, पोलिसांचा वापर केला नाही. आपण फक्त गरिबांमध्ये जात जाऊन त्यांचे काम केले. त्या प्रत्येक गरिबांनी देवाला प्रार्थना केली म्हणून 3 लाखापेक्षा जास्त मताधिकारी मी खासदार झालो. एवढा मोठा संघर्ष झाला, सगळे लोक एकत्रित झाले, सगळ्या लोकांना वाटलं की या मुलाला कुठेतरी थांबवलं पाहिजे. सगळ्यांना असं वाटलं की हा मुलगा जर खासदार झाला तर मग हा परत नंतर आवरणार नाही. हा एकदम बेफाम सुटलेला आहे, याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपल्याच तालुक्यामध्ये भरपूर लोक जेव्हा पाणी ठेवून होते एकदा का वैनायचा माल मोडला गेला पाहिजे. माझ्यावर फार लोक प्रेम करत नाही, बऱ्याच लोकांनी मी आवडत पण मला फरक पडतो. कारण की मला विश्वास होता की ज्या ज्या माता भगिनींना ज्या गरिबांना मी कुपनं दिले धान्य चालू केलं
त्यांनी देवाला प्रार्थना केली, जोपर्यंत या मतदारसंघामधला जोपर्यंत या तालुक्यामधला प्रत्येक गोरगरीब माझ्या पाठीमागे आहे तोपर्यंत माझा पराभव कोणी करू शकत नाही, हा आपला विश्वास आहे. आणि या विश्वासाने आपण लोकसभा लढवली. राष्ट्रीय नेते आले, शेजारचे नेते आले, सगळे एकत्रित झाले, सगळ्यांनी भाषण केले माझ्याबद्दल, माझ्या विरुद्ध. आपल्या तालुक्यामधून गाड्या भरून लोक गेले तिकडे भाषण करायला की सुजय विखे काय आहे, कसा आहे, काही फरक पडला, काही फरक पडला. भाजपमध्ये गेलो, सगळ्यांच्या परवानगीने गेलो. आज काय दिवस आले, काय देव पावला आपल्याला, आपण उडी टाकतो. तुकारामपणे म्हणायचे आपण गेलं नाही पाहिजे साहेबांना मुख्यमंत्री संधी. तिथे थांबतो तो मुख्यमंत्री सोडा, आमदार तिला माझा गावात गावावर बांधले पाहिजे माझे. आणि मी तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांच्या मनापासून आभार मानतो की त्यांचे पण आज हे चांगले दिवस आले, त्यांनी आपल्यावर उपकार केले. आणि सगळ्यात मोठा जर याच्यामध्ये कोणाचा वाटा असेल तर कैलास जोशी बाळासाहेब विखे पाटलांचा आहे. दोन्ही बाजूनी यासाठी की एक तर त्यांच्या पुण्यामुळे एवढं काम त्यांनी दक्षिणेत केलं होतं ते काम पुन्हा कामाला आले. आणि दुसरं त्यांनी जो राष्ट्रवादी बरोबर संघर्ष केला त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं तिकीट नाकारलं. म्हणजे खासदार साहेबांमुळे माझं तिकीट डावललं गेलं, खासदार साहेबांमुळे मी भाजपमध्ये गेलो, खासदार साहेबांमुळेच मी आज खासदार झालो असं मला व्यक्तिगत वाटतं. कारण की खासदार साहेबांनी कधी चांगल्या माणसाला बोट लावलं नाही. या कार्यक्रमास ग्रामस्थांसह सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य कविता लहारे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तुकाराम बेंद्रे, प्रवरा बँकेचे संचालक आबासाहेब मोकाशी, प्रवरा कारखान्याचे संचालक अण्णासाहेब बेंद्रे, विशेष कार्यकारी अधिकारी अमृत मोकाशी, सरपंच राजेंद्र म्हस्के, उपसरपंच मीनानाथ म्हस्के, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, नव्याने रुजू झालेले तहसीलदार कुलथे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, हरिभक्त परायण, नवनाथ महाराज म्हस्के, तान्हाजी बेंद्रे, दादासाहेब म्हस्के, साहेबराव म्हस्के, सुंदर बापू तुपे, शंकर बेंद्रे, प्रमोद बनसोडे, अजित बेंद्रे, नितीन कुलकर्णी, बापू शिंदे आदी मान्यवर यावेळी हजर होते. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसएनएन मीडिया, श्रीरामपूर.